In the last lecture, we have seen laws of vibrating string. So these laws we have to prove by using the experiment and sonometer. Sonometer चा experiment करून आपण ते laws हे prove करू शकतो. तर त्याच्यासाठी sonometerचं जे construction आहे ते construction काय असतं बघा. तर याच्यामध्ये एक rectangular wooden box असतो. याच्यामध्ये काय असेल, एक रेक्टेंगुलर वुडन बॉक्स असतो आणि तो कसा असतो, हॉलो रेक्टेंगुलर वुडन बॉक्स एंड दिस बॉक्स इज कॉल्ड साउंड बॉक्स. त्यालाच काय म्हणतात, साउंड बॉक्स. तर याच्यामध्ये बघा, हा जो बॉक्स पूर्ण दिसतोय तो काय असेल, तर साउंड बॉक्स असेल, हॉलो रेक्टेंगुलर वुडन बॉक्स विच इज कॉल्ड द साउंड बॉक्स. आता हा जो साउंड बॉक्स आहे तो कशासाठी यूज करायचा, तर लार्ज अमाउंट ऑफ एअर जर आपल्याला व्हायब्रेट करायची असेल, लार्ज अमाउंट ऑफ एअर व्हायब्रेट करण्यासाठी आपण काय करतो, या साउंड बॉक्सचा यूज करतो. लार्ज अमाउंट ऑफ एअर व्हायब्रेट करण्यासाठी इथे साउंड बॉक्स यूज केला जातो. आता ज्यावेळी आपण ही लार्ज अमाउंट ऑफ एअर व्हायब्रेट करतो त्यावेळी या स्ट्रिंग ना, म्हणजे इथे ही जी येलो कलर मध्ये दिसते ती काय आहे, स्ट्रिंग. एक वायर आहे, ही जी वायर आहे ती वायर मधून जो साउंड प्रोड्यूस होणार आहे तो साउंड एम्प्लिफाय करण्यासाठी, साउंड एम्प्लिफाय करण्यासाठी म्हणजे साऊंडची इंटेन्सिटी इनक्रीज करण्यासाठी, तो लाऊड साऊंड हर्ड करण्यासाठी आपण काय करतो, तर इथे आपल्याला ती एअर मोठ्या प्रमाणात व्हायब्रेट करावी लागते आणि त्याच्यासाठी साउंड बॉक्सचा यूज केला जातो. मीन्स सोनोमीटर कन्सिस्ट ऑफ हॉलो रेक्टॅंग्युलर वुडन बॉक्स, इट इज कॉल्ड साउंड बॉक्स अँड इट इज यूज to vibrate large amount of air so that vibration of string or sound produced by the string amplifies. He ji ha jo sound hai to sound amplify honyasathi tachi intensity increase honyasathi tacha sound ha large asel to milvnyasathi aplyala kay karava lagto ithe ha sonometer box use karava. आता हा जो सोनोमीटर बॉक्स आहे इथला जे प्रिन्सिपल आहे, म्हणजे एअर व्हायब्रेट करून हा साऊंड एम्प्लिफाय करण्याचं जे प्रिन्सिपल आहे ते प्रिन्सिपल सगळ्या म्हणजे काही म्युझिकल इन्स्ट्रुमेंट मध्ये युज केलं जातं. म्हणजेच कोणते, तर वायर्ड म्युझिकल इन्स्ट्रुमेंट जे कोणते असतात त्याच्यामध्ये हे प्रिन्सिपल युज केलं जातं. वायर्ड जे काय म्युझिकल इन्स्ट्रुमेंट आहे, ज्या इन्स्ट्रुमेंटला आपल्याला जी तार असते ती व्हायब्रेट करायला लागते आणि मग त्याच्यामधून साऊंड प्रोड्यूस होतो, या सगळ्यामध्ये हे प्रिन्सिपल यूज केलं जातं. त्याच्यामध्ये तुम्ही एक्झाम्पल घेऊ शकता, व्हायोलिन असेल, गिटार असेल, सितार असेल, तानपुरा असेल, तर हे सगळे एक्झाम्पल कशाचे आहे, तर वायर्ड किंवा स्ट्रिंग असणाऱ्या म्युझिकल इन्स्ट्रुमेंटचे त्याचं प्रिन्सिपल इथे या पद्धतीनं वर्क होतो. आता या सोनोमीटर बॉक्समध्ये हा झाला साउंड बॉक्स. आता त्याच्यानंतर काय असतं, तर इथे तुम्हाला ए आणि बी दिसतंय. ए अँड बी हे काय, टू नाईट एजेस. ए आणि बी ह्या काय, नाईट एजेस. आता ह्या ज्या दोन लाईन एजेस आहेत ते कशासाठी युज केल्या जातात, तर जी काय व्हायब्रेटिंग लेंथ आहे ती व्हायब्रेटिंग लेंथ ऍडजस्ट करण्यासाठी. तर ह्या ज्या नाईन एजेस आहेत त्या नाईन एजेस व्हायब्रेटिंग लेंथ ऍडजस्ट करण्यासाठी युज केल्या जातात. आता इथं जे स्लॉटेड वेट्स आपण अटॅच करतो, या स्लॉटेड वेट्समुळे या वायरमध्ये असणारं जे टेन्शन आहे ते टेन्शन आपल्याला व्हॅरी करता येतं. म्हणजे वेगवेगळं वेट इथे इन्क्रीज करून किंवा डिक्रीज करून याच्यामधलं जे टेन्शन आहे ते टेन्शन आपण इथे चेंज करू शकतो. आता हा जो एक्सपेरिमेंट आहे तो
तो एक्सपेरिमेंट परफॉर्म करत असताना काय केलं जातं, तर या ज्या दोन लाईफ पेजेस आहेत ए आणि बी, या दोन लाईफ पेजेस मध्ये असणारी जी वायर आहे ती काय केली जाते, प्लग केली जाते. आता ही वायर जर आपण प्लग केली आणि सोडली तर ही व्हायब्रेट होते आणि व्हायब्रेट झाल्यानंतर याच्यावरती ट्रान्सवर्स वेव्स प्रोड्यूस होतात. इथे काय होतात, ट्रान्सवर्स वेव्स प्रोड्यूस होतात आणि या ज्या ट्रान्सवर्स वेव्स आहेत इथे ही इन्सिडेंट झाली आणि दुसरी जर रिफ्लेक्टेड वेव कन्सिडर केली तर त्या दोन वेव्हचं सुपरपोजिशन झाल्यानंतर तिथे काय तयार होतात, स्टेशनरी वेव्स प्रोड्यूस. त्या वायरवरती स्टेशनरी वेव्स प्रोड्यूस होतात व्हेन टू ट्रान्सवर्स वेव्स ट्रॅव्हलिंग अलॉंग सेम पाथ इन अपोजिट डायरेक्शन इन सेम फेज इंटरफेअर विथ इच अदर. त्यांचं इंटरॅक्शन झालं, त्यांचं सुपरपोजिशन झालं की त्याच्यावरती स्टेशनरी वेव्स या प्रोड्यूस होतात. आता या पद्धतीने पण आपण परफॉर्म करू शकतो एक्सपेरिमेंट. आणि जेव्हा इथं स्टेशनरी वेव्स प्रोड्यूस होतात तेव्हा ही जी लेंथ आहे ए बी, म्हणजे ए आणि बी जे डिस्टन्स आहे ते काय रिप्रेझेंट करतं, तर व्हायब्रेटिंग लेंथ. त्या वायरची जी व्हायब्रेटिंग लेंथ आहे ही मेजर केली जाते बाय मेजरिंग डिस्टन्स बिटवीन ए अँड बी. आता दुसऱ्या पद्धतीनं हा एक्सपेरिमेंट कसा परफॉर्म केला जातो, तर त्याच्यासाठी हा ट्युनिंग फोर्क यूज केला जातो. हा ट्युनिंग फोर्क आहे. आता या ट्युनिंग फोर्क मध्ये हा जो पार्ट आहे याला म्हणतात स्टेम आणि हे जे दिसतंय त्याला म्हणतात प्रॉन्स. म्हणजे इथे जर आपण हा ट्युनिंग फोर्क कन्सिडर केला तर इथे हा त्याचा स्टेम असेल आणि हे त्याचे काय प्रॉन्स. हा ट्युनिंग फोर्क एका रबर पॅड वरती स्ट्राईक करून याचे प्रॉन्स स्ट्राईक करून हा व्हायब्रेट केला जातो आणि हा व्हायब्रेट करून काय केला जातो, तर याचा स्टेम या सोनोमीटर बॉक्सला टच होईल असा याच्यावरती ठेवला जातो. हा ट्युनिंग फोर्क व्हायब्रेट करून जेव्हा आपण याच्यावरती ठेवतो तेव्हा ही वायर व्हायब्रेट होते आणि ज्यावेळी या ट्युनिंग फोर्कची फ्रिक्वेन्सी आणि या वायरची फ्रिक्वेन्सी ट्युनिंग फोर्कची फ्रिक्वेन्सी आणि या वायरची फ्रिक्वेन्सी मॅच होते त्यावेळी तिथे रेझोनन्स तयार होतो. त्यावेळी त्या ठिकाणी रेझोनन्स क्रिएट होणार आहे. रेझोनन्स क्रिएट होतो म्हणजेच अँप्लिट्यूड तिथं काय असेल, मॅक्झिमम असेल किंवा त्याची जी व्हायब्रेशनची इंटेन्सिटी आहे ती काय असणार आहे, ते सगळ्यात जास्त असेल व्हेन फ्रिक्वेन्सी ऑफ ट्युनिंग फोर्क अँड नॅचरल फ्रिक्वेन्सी ऑफ दिस स्ट्रिंग मॅचेस. याची नॅचरल फ्रिक्वेन्सी आणि या प्रॉन्गची फ्रिक्वेन्सी दोन्ही मॅच झाल्या की रेझोनन्स क्रिएट होतो. आता तिथे रेझोनन्स क्रिएट झालाय की नाही हे ठरवण्यासाठी काय केलं जातं, तर ही जी ए बी ही जी व्हायब्रेटिंग लेंथ आहे, हे जे डिस्टन्स आहे याच्या सेंटरला एक पेपर रायडर ठेवलं जातं. काय ठेवलं जातं, पेपर रायडर. एक स्मॉल वेट असणारा एक हलका पेपर रायडर, पेपरचा एक तुकडा घ्यायचा आणि तो या सेंटरला ठेवायचा. मग ज्यावेळी इथे रेझोनन्स क्रिएट होतो, ज्यावेळी मॅक्झिमम अँप्लिट्यूड असेल त्यावेळी इथे काय होतं, हा जो पेपर रायडर आहे तो इथून खाली पडतो, इट गेट फ्लाईज ऑफ. आता हा रायडर का खाली पडणार आहे, तर इथे मॅक्झिमम अँप्लिट्यूड तयार झाला, रेझोनन्स क्रिएट झाला. आता जर इथे ही स्टेशनरी वेव आपण प्रोड्यूस केली तर त्यावेळी या ठिकाणी काय असतात, अँटीनोड. इथे काय असेल, अँटीनोड असेल. आपल्याला माहिती आहे अँटीनोडच्या ठिकाणी अँप्लिट्यूड हे मॅक्सिमम असतं, त्यामुळे ज्यावेळी आपण इथं सेंटरला हा पेपर रायडर ठेवतो त्यावेळी इथं मॅक्सिमम अँप्लिट्यूड क्रिएट झाल्यामुळं हा पेपर रायडर इथून खाली पडतो आणि ज्यावेळी हा रायडर खाली पडणार आहे त्यावेळी आपण सांगू शकतो की या स्ट्रिंगची जी काही नॅचरल फ्रिक्वेन्सी असेल ती त्या ट्युनिंग फोर्कच्या फ्रिक्वेन्सीशी मॅच झालीये
आणि तिथे रेझोनन्स क्रिएट झाला. आता हे जे प्रिन्सिपल आहे ते प्रिन्सिपल आपण लॉज ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग हे प्रूव्ह करण्यासाठी यूज करतो. तर आपण बघितले होते तीन लॉज, लॉ ऑफ टेन्शन, लॉ ऑफ लेंथ एज वेल एज लॉ ऑफ लिनियर डेन्सिटी, अँड वी हॅव कन्क्लुडेड दॅट दिस फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन ऑफ अ स्ट्रिंग इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू लेंथ, सॉरी इनवर्सली प्रपोर्शनल टू लेंथ ऑफ स्ट्रिंग. ऑल्सो वी हॅव सीन लॉ ऑफ टेन्शन, दॅट इज फंडामेंटल फ्रिक्वेन्सी इज directly proportional to square root of tension, and also this fundamental frequency is inversely proportional to linear density, and if it is inversely proportional to square root of linear density then also we have seen fundamental frequency is inversely proportional to radius of the wire, and it is also इनवर्सली प्रपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ डेन्सिटी. हे लॉज आपण स्टडी केलेले होते. त्याच्यामधला आपण पहिला लॉ व्हेरीफाय करूया. सो वी कन्सिडर हिअर व्हेरिफिकेशन ऑफ फर्स्ट लॉ ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग. आता फर्स्ट लॉ काय आहे, फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन दॅट इज यंग इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू लेंथ ऑफ द स्ट्रिंग, दॅट इज यंग इनव्हर्सली प्रपोर्शनल टू एल. फ्रॉम दिस वी हॅव ऑल्सो रिटन दॅट एन एल इज इक्वल टू कॉन्स्टंट. आता हे कधी आपण घेतो एन एल इक्वल टू कॉन्स्टंट और यंग इनवर्सली प्रपोर्शनल टू यंग, इफ टी एंड यंग आर कॉन्स्टंट. मग जर टेन्शन टी आणि यंग हे दोन्ही कॉन्स्टंट असतील तर त्यावेळी आपल्याला एन एल इक्वल टू कॉन्स्टंट या सोनोमीटरनी प्रूव्ह करायचं आहे. आणि ते जर प्रूव्ह झालं देन वी कॅन व्हेरीफाय फर्स्ट लॉ ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग. तर याच्यासाठी काय केलं जातं, आपल्याला टी आणि एम कॉन्स्टंट ठेवायचंय. या म्हणजेच काय, लिनियर डेन्सिटी. या म्हणजेच लिनियर डेन्सिटी दॅट इज मास पर युनिट लेंथ. मग काय केलं जातं इथे, तर स्ट्रिंग घेतली जाते, त्या स्ट्रिंगची लेंथ मेजर केली जाते, त्याचं मास मेजर केलं जातं, आणि त्याच्यावरून ही लिनियर डेन्सिटी डिटरमाईन केली जाते. त्या वायरची असणारी लेंथ, त्याचं असणारं मास, त्याच्यावरून लिनियर डेन्सिटीची व्हॅल्यू मिळेल. आता हे आपण चेंज करणार नाहीये. ज्याचं आपण एकदाच मास आणि लेंथ मेजर केलेले ती वायर घेतली जाते आणि इथं अटॅच करून ही पुलीवरून खाली सोडली जाते. आता इथे हे पुलीवरून सोडल्यानंतर या वायरला वेट अटॅच केले जाते आणि हे वेट कॉन्स्टंट ठेवलं जातं, म्हणजेच टेन्शन तिथे कॉन्स्टंट राहणार आहे. म्हणजे जे काय आपण वेट तिथे अटॅच करणार आहे ते वेट टी इज इक्वल टू काय केलं जातं, मास इंटू जी. तर जेवढं वजन आपण लावलेलं आहे त्याला जी नी मल्टीप्लाय करायचे आणि त्याच्यावरून आपल्याला टेन्शनची व्हॅल्यू मिळेल. मग इथं जर आपण मास तेच ठेवलं असेल, ते जर व्हॅरी करत नसू तर टेन्शन इथं कॉन्स्टंट असेल. म्हणजे आपण काय केलं, यंग कॉन्स्टंट ठेवला आणि टी कॉन्स्टंट ठेवलं. आता दोन्ही कॉन्स्टंट ठेवलं त्याच्यानंतर काय केलं जातं, तर एक पेपर रायटर या वायरच्या म्हणजे या नाईफ एजेसच्या मध्ये ठेवलं जातं. त्याच्या दोन नाईफ एजेस असतील, त्या अगोदर थोड्या डिस्टन्स वरती ठेवल्या जातात आणि भीतीमध्ये पेपर रायडर ऍडजस्ट केला जातो. आता त्याच्यानंतर ट्युनिंग फोर्क वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सीचे युज केले जातात. तर हा जो स्टेम आहे त्या स्टेम वरती या फोर्कची फ्रिक्वेन्सी युज केली लिहिलेली असते. मग त्याच्यावरून तुम्हाला या ट्युनिंग फोर्कची फ्रिक्वेन्सी ओळखता येते. मग काय केलं जातं, वेगवेगळ्या ट्युनिंग फोर्कची फ्रिक्वेन्सी
घ्यायचे तो ट्यूनिंग फोर्क त्याचे प्रॉम्प्ट्स व्हायब्रेट करायचे ते या सोनोमीटर बॉक्स वरती ठेवायचे. हे जेव्हा आपण ठेवलेलं असेल या दोन नाईन पेजेस मधलं डिस्टन्स चेंज करायचं. कुठपर्यंत चेंज करायचं आपल्याला रेझोनन्स क्रिएट होईपर्यंत, म्हणजेच हा पेपर रायडर इथून खाली पडेपर्यंत आपण हे डिस्टन्स चेंज करतो. आता हा रायडर जेव्हा खाली पडेल त्यावेळी या फोर्सची असणारी फ्रिक्वेन्सी आणि हा रायडर खाली पडल्यानंतर एपी डिस्टन्स मेजर केलं जातं, म्हणजेच व्हायब्रेटिंग लेंथ मेजर केली जाते. तर पहिल्या ट्यूनिंग फोर्ससाठी आपण एन वन त्याची फ्रिक्वेन्सी आणि आलेली व्हायब्रेटिंग लेंथ याचा प्रॉडक्ट घ्यायचा. त्याच्यानंतर दुसऱ्या ट्यूनिंग फोर्कचा फ्रिक्वेन्सीचा ट्यूनिंग फोर्क युज करायचाय, तो व्हायब्रेट करायचाय, त्यावेळी आलेली जी फ्रिक्वेन्सी असेल ती इथं मेजर करायची एन टू आणि मिळालेली व्हायब्रेटिंग लेंथ एल टू मेजर करायचे. जर तुम्ही एन वन प्रॉडक्ट घेतला, एन टू प्रॉडक्ट घेतला तर तो इक्वल येतो. अगेन इफ वी टेक अनदर ट्यूनिंग फोर्क ऑफ फ्रिक्वेन्सी एन थ्री अँड वी मेजर व्हायब्रेटिंग लेंथ एल थ्री देन ऑल्सो एन वन इज इक्वल टू एन टू इज इक्वल टू एन थ्री. फ्रॉम दिस वी कॅन व्हेरीफाय दिस लॉ ऑफ व्हायब्रेटिंग लेंथ दॅट इज एनएल इज इक्वल टू कॉन्स्टंट. म्हणजे एनएल इज इक्वल टू कॉन्स्टंट हा जो लॉ आहे तो आपण इथे व्हेरीफाय करू शकतो किंवा एन इनव्हर्सली प्रपोर्शनल टू लेंथ. जर आपण टी आणि एम हे दोन्ही कॉन्स्टंट ठेवलं असेल देन वी कॅन व्हेरीफाय फर्स्ट लॉ ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग बाय युझिंग सोनोमीटर एक्सपेरिमेंट. तर इथे आपण काय काय केलं, तर मास आणि लेंथ मेजर करून ती वायर आपण फिक्स ठेवलेली आहे, त्याला हे वेट्स अटॅच केले, वेट अटॅच केलेले कॉन्स्टंट ठेवले तर तिथे टेन्शन कॉन्स्टंट राहील. आता मास म्हणजे लिनियर डेन्सिटी आणि टी कॉन्स्टंट ठेवल्यानंतर वेगवेगळे ट्यूनिंग फोर्क वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सीचे यूज करून आपण काय करू शकतो, तिथे एन1 आणि एन1च्या व्हॅल्यू मेजर करू शकतो आणि त्याच्यावरून आपल्याला फर्स्ट लॉ प्रूव्ह करता येतो. नाउ वी हॅव टू प्रूव्ह सेकंड लॉ ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग. आता आपण सेकंड लॉ इथे प्रूव्ह करणार आहे. तर सेकंड लॉ प्रूव्ह करण्यासाठी परत काय केलं जातं, तर आधी आपण सेकंड लॉ काय आहे तो बघूया. लॉ ऑफ टेन्शन, सेकंड लॉ दॅट इज लॉ ऑफ टेन्शन, तो काय यन यन इनवर्स डायरेक्टली प्रपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ टी दॅट इज फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन ऑफ स्ट्रिंग इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ टेन्शन इन द स्ट्रिंग. स्क्वेअर रूट ऑफ टेन्शन इन द स्ट्रिंग मग याच्यावरून आपल्याला एन प्रपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ टी हे प्रूव्ह करता येतं इफ एल अँड एम आर कॉन्स्टंट. एल अँड एम जर कॉन्स्टंट असेल देन वी कॅन प्रूव्ह दिस एन डायरेक्टली प्रपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ टी. आता याच्यामध्ये काय केलं जातं, तर ह्या ज्या नाईन पेजेस आहेत त्या नाईन पेजेस जी व्हायब्रेटिंग लेंथ आहे ती व्हायब्रेटिंग लेंथ कॉन्स्टंट ठेवली जाते, सॉरी स्ट्रिंगची लेंथ कॉन्स्टंट ठेवली जाते आणि एम म्हणजेच लिनियर डेन्सिटी त्याची कॉन्स्टंट ठेवली जाते. त्या वायरची लेंथ व्हायब्रेटिंग लेंथ आणि एम हे कॉन्स्टंट ठेवल्यानंतर आपण काय करणार आहे, तर इथं जे आपण टेन्शन अटॅच करणार आहे ते टेन्शन व्हॅरी केलं जात, टेन्शन व्हॅरी केलं जातं. आता टेन्शन व्हॅरी केल्यानंतर म्हणजेच T1, T2, T3 हे वेगवेगळे टेन्शन आपण इथे अप्लाय करणार आहे. आता हे टेन्शन अप्लाय केल्यानंतर एन ऍक्च्युली इथं कॉन्स्टंट ठेवला जातो, म्हणजे एकच फोर्क आपण यूज करणार आहे, म्हणजे फ्रिक्वेन्सी इथं सेम ठेवणार आहे. फ्रिक्वेन्सी सेम ठेवल्यानंतर इथे जी व्हायब्रेटिंग लेंथ आहे ती व्हायब्रेटिंग लेंथ मेजर केली जाते प्रत्येक टेन्शनसाठी
L1, L2, L3 आणि ती वायब्रेटिंग लेंथ मेजर करून आणि टेंशन त्याच्यावरती जे अप्लाय केलेलं असेल त्याच्यावरून आपल्याला असं दिसतं की N1/√T1 इज इक्वल टू N2/√T2 इज इक्वल टू N3/√T3. सो हियर N1 इन जनरल वी कॅन राईट N/√T इज इक्वल टू कॉन्स्टंट, और वी कॅन राईट हियर N इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ टेन्शन. म्हणजे इथं सेकंड लॉ जो आहे तो सेकंड लॉ आपल्याला इथे व्हायब्रेट कर सॉरी प्रूव्ह करतो. आता त्याच्यानंतर आपण थर्ड लॉ व्हेरीफाय करणार आहे, व्हेरिफिकेशन ऑफ थर्ड लॉ. तर त्याच्यासाठी थर्ड लॉ काय आहे, तर फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग फंडामेंटल फ्रिक्वेन्सी N इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ लिनियर डेन्सिटी इफ L अँड T आर कॉन्स्टंट. L आणि T कॉन्स्टंट असतील त्यावेळी आपल्याला हा लॉ प्रूव्ह करायचा. आता याच्यामध्ये काय केलं जातं, तर परत एकदा ऍक्च्युली इथं आपण L आणि T कॉन्स्टंट घेतो, पण इथे L कॉन्स्टंट ठेवलं जात, L कॉन्स्टंट ठेवला जात नाही तर N कॉन्स्टंट ठेवला जातो. म्हणजेच फंडामेंटल फ्रिक्वेन्सी जो काय आपण ट्युनिंग फोर्क यूज करणार आहे तो ट्युनिंग फोर्क इथं कॉन्स्टंट घेतला जातो, आणि लेंथ व्हॅरी केली जाते. म्हणजे जी काय लेंथ असेल ती प्रत्येक वेळी चेंज होणार आहे. आता टी इथं आपण कॉन्स्टंट ठेवणार आहे, N कॉन्स्टंट ठेवणार आहे, आणि L आणि M मधलं रिलेशन वरून आपल्याला N आणि M मधलं रिलेशन सांगता येतं. तर इथे आपण काय करणार आहे, जे काय टेन्शन अटॅच करणार आहे ते टेन्शन सारखंच ठेवायचं. समजा आपण 2500 ग्रॅम वेट इथं अटॅच केलं, तर हेच वेट काय करायचं दुसऱ्या वायरसाठी पण यूज करायचं. तर हा लॉ व्हेरीफाय करण्यासाठी याच्यामध्ये दोन वायर यूज करायच्या ज्याच्या लिनियर डेन्सिटीज वेगळ्या असतात. M1 आणि M2 या दोन लिनियर डेन्सिटीज आपण कन्सिडर करणार आहे. तर दोन वेगवेगळ्या वायरचं मास डिफरंट घ्यायचं, त्याचं मास त्याच्यापेक्षा वेगळं असेल, म्हणजेच मास पर युनिट लेंथचा जो रेशो आहे तो दोन वायरचा वेगवेगळा असेल, अशा दोन वायर्स आपण इथे घेऊ. आता या दोन वायर घेतल्यानंतर सुरुवातीला समजा ही पहिली वायर अटॅच केली ज्याचा ज्याची लिनियर डेन्सिटी आहे M, तर त्याच्यासाठी हे वेट आपण कॉन्स्टंट ठेवणार आहे, म्हणजे T कॉन्स्टंट असेल N कॉन्स्टंट. काय केलं, टी कॉन्स्टंट घेतला, N कॉन्स्टंट घेतला, आणि आपण काय केलं तिथे जी काय लेंथ मिळेल ती लेंथ मेजर केली, L1 मेजर केलं आणि अगोदरच आपण M1 मेजर केलं. L1 आणि M1 आपण इथे मेजर केलं. त्याच्यानंतर आपण काय करणार आहे, दुसरी वायरसाठी जी काय व्हायब्रेटिंग लेंथ असेल ती आपण मेजर करू. L2 इज मेजर फॉर वायर हॅविंग लिनियर डेन्सिटी M2 डेन्सिटी असणाऱ्या वायरची जी काय व्हायब्रेटिंग लेंथ असेल ती आपण मेजर करणार आहे, आणि M1 साठीची जी लेंथ असेल ती मेजर केली. तर या दोन्हीवरून आपण हे प्रूव्ह करू शकतो की L1 स्क्वेअर रूट ऑफ M1 इज इक्वल टू L2 स्क्वेअर रूट ऑफ M2. L1 स्क्वेअर रूट ऑफ M1 इज इक्वल टू काय असेल, L2 स्क्वेअर रूट ऑफ M2 असेल. दॅट्स वाय फ्रॉम दिस इक्वेशन वी कॅन राईट L1 इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ M1, और L इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ M. म्हणजेच L√M इज इक्वल टू कॉन्स्टंट, L√M इज इक्वल टू काय असेल कॉन्स्टंट असेल. मग पहिला लॉ काय आपला, L इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू लेंथ, N इज इनव्हर्सली प्रपोर्शनल टू लेंथ. दॅट्स वाय वी कॅन प्रूव्ह हिअर N इज ऑल्सो इनव्हर्सली प्रपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ M.
n is also inversely proportional to square root of m, तर इथे आपण थर्ड लॉ वेरीफाय करू शकतो. म्हणजेच इथे वेगवेगळे सोनोमीटर चे एक्सपेरिमेंट करून आपण फर्स्ट लॉ ऑफ वायब्रेटिंग स्ट्रेन, थर्ड लॉ ऑफ वायब्रेटिंग स्ट्रेन एज वेल एज सेकंड लॉ ऑफ वायब्रेटिंग स्ट्रेन कॅन बी वेरीफाय.